आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। महिला सुरक्षेच्या दृष्टीने भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कल्याण डोंबिवलीतील विविध कोविड सेंटरला भेट देऊन तेथील पाहणी केली। कोरोनासारख्या महाभयंकर रोगातही कोविड क्वारंटाईन सेंटर किंवा उपचार केंद्रात उपचारादरम्यानसुद्धा महिलांवर शारीरिक अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत। असे असताना महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सुविधांबाबत काय उपाययोजना केल्या आहेत याची पाहणी करण्यासाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील केंद्रांवर जाऊन भेट देऊन चौकशी केली। आज आम्ही कल्याण आणि डोंबिवली शहरामधले दोन क्वारंटाईन सेंटर आणि एक कोविड सेंटरला भेट दिली। या भेटी याच्यासाठी चालल्यात की तुम्ही बघताय की सध्या क्वारंटाईन सेंटर्समध्ये ज्या महिला रुग्ण उपचारासाठी त्या ठिकाणी दाखल होत आहेत, राज्यामध्ये एवढ्या दिवसांमध्ये अतिशय गलिच्छ आणि घाणेरड्या अशा घटना घडत आहेत की त्या क्वारंटाईन सेंटरमधल्या महिला रुग्णांवर बलात्कार होणे, त्यांचा विनयभंग होणे, त्याच्यासारख्या संतापजनक घटना घडत आहेत। आणि त्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण राज्यात ज्या ज्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स आहेत त्या ठिकाणी सरकारने एक SOP लावावी, एक नियमावली बनवावी, ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे। आणि ती आम्ही आमचे गटनेते, विधिमंडळाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्रजी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे दिलेली होतो। आता हे देऊनही 10-12 दिवस होऊन गेले। दुर्दैवाने हे सांगावं लागतंय की त्याच्यानंतरही ज्या आमच्या व्हिजिट चालल्या, जशी काल मी वसई विरारला होते, त्याच्या आधी आम्ही मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गेलो, तर त्या ठिकाणी अजूनही त्या लावलेल्या नाही आहेत। आता तुम्ही बघितलं की ज्या क्वारंटाईन सेंटर्सला आम्ही गेलो त्या ठिकाणी ज्या कुटुंबासोबत राहत आहेत ते तर ठीक आहे, पण ज्या ठिकाणी महिला एकट्या राहत आहेत, सीसीटीव्हीज नाही, पॅनिक बटन नाही, ज्याची आम्ही सतत मागणी करतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्या ठिकाणी 2 महिला पोलीस आणि 2 पुरुष पोलीस ही त्या ठिकाणी असावी की आपत्कालीन स्थितीमध्ये जर एखादी घटना त्या ठिकाणी उद्भवली तर कुठं जायचं, पण दुर्दैवाने तेही त्या ठिकाणी नाही आहेत। अशा बऱ्याच गोष्टींची यादी मला तुम्हाला सांगता येईल। सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं की पनवेलमध्ये जी बलात्काराची घटना घडली त्या ठिकाणी तो जो आरोपी होता तो त्या ठिकाणी गेला कसा, आला कसा, रजिस्टर्डवरची एंट्री, या सगळ्या गोष्टी बारीक बारीक तपशील, पण हे फार महत्त्वाचे आहेत। या कोरोनासोबतची लढाई आपण 6 महिने लढणार आहोत की पुढचं 1 वर्ष लढणार आहोत हे आजच्या तारखेला कोणी सांगू शकत नाही। परंतु ज्या महिला, ज्या गाव, संपूर्ण राज्यातल्या महिला विविध क्वारंटाईन सेंटरला उपचारासाठी दाखल झाल्या त्यांच्यासोबत जर अशा घटना घडत असतील तर आज परिवाराची काय अवस्था असेल याचा तुम्ही विचार करा। पुण्यामधली घटना जर तुम्ही बघितली तर तिथं काम करणाऱ्या सिक्युरिटीच्या माणसानेच त्या महिलेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी की तिचा नवरा एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ICU मृत्यूशी लढत होता, ही एका ठिकाणी, तिचं 1 वर्षाचं बाळ होतं। त्यावेळेला तिने पोलिसांना फोन केला, पोलीस आले सुद्धा, परंतु त्यांनी सांगितलं आम्ही क्वारंटाईन सेंटरच्या बाहेर आहोत, आम्ही आत येऊ शकत नाही कारण आमच्याकडे PPE किट नाही। मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की जर समजा या क्वारंटाईन कोविड सेंटरमध्ये कोण चाकू घेऊन घुसलं किंवा एखादी अशी जर परिस्थिती आली तर त्याला कसं हँडल करणार? आणि मग त्याच्यासाठी आम्ही म्हणतो की ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे क्वारंटाईन किंवा कोविड सेंटर्स येतात त्या प्रत्येक ठिकाणी 2 महिला पोलीस आणि 2 पुरुष पोलीस हे PPEच्या किट सकट त्या ठिकाणी अवेलेबल असावे। तिथं पॅनिक बटन असावं, जर काही इमर्जन्सी आली तर त्याच्यातून त्यांना माहिती देता येईल। परंतु दुर्दैवाने ही कुठलीच गोष्ट झाली नाही। त्यानंतर या घटना घडतच गेल्या। पुण्यामध्येच या 2 घटना घडल्या, चंद्रपूरला घटना घडली, कोल्हापूरला घटना घडली, पनवेलमध्ये घटना घडली। या घटनांचं सत्र कुठं थांबताना दिसत नाही। बडनेरामध्ये तर अतिशय गलिच्छ, म्हणजे कोरोना जगभरात आला आहे पण इतकी घाणेरडी घटना फक्त महाराष्ट्रातच घडली की त्या मुलीच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्यात आला। आता गंमत अशी आहे की गावघराच्या ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्यांना आजही डॉक्टर जे सांगतात त्या महिला त्या पद्धतीने करणार। आम्ही त्याच्यासाठी वारंवार सरकारकडे मागणी केली की याचा अवेअरनेस करा, तुम्ही जनजागृती करा तुमच्या माध्यमातून की कोरोनाची स्वॅब टेस्टिंग ही फक्त आणि फक्त नाक आणि घशाच्याद्वारे केली जाते। परंतु दुर्दैवाने ते सुद्धा आज होताना दिसत नाही। महिलांवरचे अत्याचार तुम्ही बघताय दिवसेंदिवस वाढत चालले। मागच्या 10 दिवसांमध्ये रोहा असेल, पिंपरी चिंचवड असेल, अशा तुम्हाला घटना क्रमाने सांगता येतील। चंद्रपूरची घटना, वर्ध्यामध्ये एकाच दिवशी 7 आणि 12 वर्ष मुलीची घटना, या 10 दिवसातल्या या अल्पवयीन मुलींवरती बलात्कार करून मारून फेकण्याच्या घटना। पण दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की या गोष्टी घडत असताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्याचे गृहमंत्री या घटनांची दखल घेताना दिसले नाही।
किंवा त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींवरून ट्विटवरून व्यक्त होणारी ही मंडळी यावेळेला कुठं दिसली नाही. हे खरोखर राज्याचं दुर्दैव आणि त्यामुळे फक्त भाषणामध्ये आता महिला सुरक्षा नको. आता तुमची जी आपण म्हणतो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे तो आता मुख्यमंत्र्यांनी कृतीतून पण त्याच्या दाखवणं गरजेचं. दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की जे आता सत्तेत बसले त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीमध्ये घसा कोरडा पडेपर्यंत आवाज देणारे आम्ही सगळे मंडळी होतो. आता ते सत्तेमध्ये आलेत मग आता त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य नाही का? मग आता महिला सुरक्षा हा मुद्दा प्रमुख अजेंड्यावरती नाही का सरकारच्या? याची स्पष्टता द्यावी. क्वारंटाईन सेंटर, कोविड सेंटर, इथे ज्या महिलांसोबतच्या घटना घडतात अजूनही सरकारचे डोळे उघडले नाहीत, अजूनही SOP लागू केलेले नाही. मग सरकारने हेही सांगावं की बाबा कोरोनाग्रस्त झाल्यावर तुम्ही घरीच मरा की तुम्ही आमच्याकडे कोविड सेंटरला किंवा क्वारंटाईन सेंटरला या, याच्याबद्दलची पण स्पष्टता जी आहे ती सरकारने दिली पाहिजे. उद्या सुट्टी आहे, परवा आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे शशिकांतजी कांबळे, ते आणि त्यांचे सगळे सहकारी आयुक्तांना भेटून ज्या आमच्या मागण्या आहेत त्या निश्चितपणे त्या ठिकाणी देतील. आमच्या रेखाताई आहेत इथं बसलेल्या, मनीषाताई आहेत, प्रियाताई आहेत, आमच्या पुष्पाताई आहेत, आमचे बंधू आहेत, प्रेमनाथजी आहेत आणि ही सगळीच मंडळी, हे सगळेच मंडळी याच्यापुढे सुद्धा या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा घेणार की राज्यातली कुठलीच महिला भगिनी असल्या घाणेड्या आणि गलिच्छ प्रवृत्तीला बळी पडू नये याच्यासाठी जे जे काही करता येईल ते सगळं भारतीय जनता पार्टी करणार. मॅडम, कॉर्पोरेट लेवलचे जे लोक आहेत ते परफेक्ट आहेत, पण जे स्लम एरियाचे लोक आहेत त्यांची वेळ तर खूप वाईट झालेली आहे, त्यांच्याबद्दल काय बोलणार? तुम्हाला मी सांगते की कोरोनाने सगळ्यांना एका लेवलला आणत बसवले, तो श्रीमंत असू दे, तो गरीब असू दे, तो कॉर्पोरेट जगतातला असू दे की तो क्लासफोरचा स्लीपर असू दे, सगळेजण एका पॅरामीटरमध्ये. आणि मला असं वाटतं की सध्या जोपर्यंत वॅक्सिन मिळत नाही तोपर्यंत या सगळ्यांचीच म्हणजे छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातल्या मोठ्या माणसाच्या आरोग्याचं रक्षण करणं हे सरकारचं काम आहे, प्रशासनाचं काम आहे आणि ते काम त्यांनी केलं पाहिजे. आज मी बघितलं कल्याण शहरामध्ये फिरताना इतकं मेन रोडवरती कचरा पडला, इतकी घाण त्या ठिकाणी पडली, काय करतायत प्रशासन, काय करतंय? तुमचं काम नाही कचरा उचलणं? आता ही अस्वच्छता जी पसरती आहे सगळ्या ठिकाणी, आपण घरामध्ये 10 वेळा सांगतोय की आपण कशा पद्धतीने स्वच्छता ठेवली पाहिजे आणि आज रस्त्याच्या मध्यभागी, माझ्याकडे फोटोज आहेत, मध्यभागी कचरा पडलेला आहे, कोणी त्याला बघायला नाही, इतकं बकालशहर झालं आहे. आज कल्याण डोंबिवली मुंबईच्या बरोबरीने आहे, लोकसंख्या वाढत चालली आहे. मी आता ज्या ठिकाणी फिरले नवीन टॉवर्स त्या ठिकाणी आपल्याला दिसतात, याचा अर्थ लोक बाहेरून येत आहेत तुमच्या इथे आणि तुम्ही साधे रस्ते आणि कचऱ्याचं काम तुम्ही करू शकत नाही. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मी आताच विचारला आमच्या नगरसेविकांना आणि अध्यक्षांना की तिथं तुम्ही काय करताय, तो डम्पिंग ग्राउंडचा मला वाटतं प्रश्न अजून प्रलंबित आहे, पत्रीपुलाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे, जिथून आता आम्ही आलो कधी प्रश्न सोडवणार हे सगळे, त्यामुळे त्याच्यामध्ये लक्षच घातलं पाहिजे. नाही, ऑफकोर्स सगळ्यांचं काम आहे. बघा, शासन प्रशासन मध्ये जितके जण आहेत हे सगळ्यांचं काम आहे, ही जबाबदारी नाही का त्यांची? आता पत्रीपुलाचा प्रश्न किती जुना आहे, पत्रीपुलाचा प्रश्न बरं, तर मी म्हणते तर कचरा जो रस्त्याच्या मध्यभागी पडलाय आता त्याची जबाबदारी कोणाची? की ती रोज साफसफाई झाली पाहिजे, ओला कचरा तुम्ही करा, सुका कचरा करा हे प्रशासन सांगतं, पण त्याच्यासाठी जी लोकं नेमून दिलेली आहेत ती लोकं येतात की नाही? आता ज्या ज्या ठिकाणी नगरसेवक आहेत ते लोकांना सांगतात बाबांनो तुम्ही ओला कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करा. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे एखादी सिस्टीम लोकांच्या मध्ये रुजवणं हे फार मोठं टास्कचं काम आहे, पण ते आता करायला सुरुवात झाली आहे. लोक कचरा वेगळा काढायला लागलेत आणि कचरा घेणारच येत नाही आहेत, आणि मग याची जबाबदारी कोण घेणार? शहर जर इतकं बकाल दिसत असेल कल्याण डोंबिवली सारखं तर त्याची जबाबदारी कोणाची? मग जे जबाबदार आहेत त्यांनी त्याची जबाबदारी करतात की नाही इथल्या नागरिकांनी सांगा, आणि तुम्ही स्वतः सांगा. आत्ता इथून म्हणजे अगदी थोडस जरा पुढे गेलं तर तुम्ही बघाल रस्त्याच्या मध्यभागी असा सगळा कचरा घाणेरडा पडलेला आहे आणि आजूबाजूनी गाड्या जातात. तुम्हाला नाही वाटत का? बघा इतकी घाण परिस्थिती. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजपा महिला कल्याण जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी, विरोधी पक्षनेते राहुल दामले, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस पुष्पारत्न पारखी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.